वाइट चेंडू ने सुरुवात झालेली आहे. एक्स्ट्रा धावा पण बघते, धावा फलकावरती लागलेली आहे. प्रशांत गवली यांनी हा चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. थर्ड्या सर्कल मध्ये हा चेंडू फील्ड केला गेला. एक सिंगल धाव ही पूर्ण झाली या सिंगल धावेने. धाव फलक बघतोय आपण दोन या धावसंख्येवरती. विशाल दिवा आमच्या सोबत जॉईन झाले स्कोरिंग साठी. बघतोय दोन आपले पंच सागर शिबाळी आणि कल्पेश. आवलेस आपण बघतोय चांगले शत्ररक्षण झालेलं आहे. तोपर्यंत आपण बघतोय दोन धावा या पलून पूर्ण केल्या गेल्या. किरण गुरुडाने हा चेंडू हवेमध्ये केलेला आहे. शत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली, मात्र छेला सुटलेला आहे. फक्त एक सिंगल धाव इथे बघायला मिळते. कठीण झेल होता मात्र पकडायला हवा होता हा झेल. झेल सुटला आणि पण बघतोय धाव फलकावरती पाच धावा लागलेल्या आहेत. हा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर फेकला गेलाय. पंचांनी दर्शवला की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल एक्स्ट्रा रन. एक्स्ट्रा रन्स इथे खर्च केले जात आहेत. धाव फलक आपण बघतोय सहा या धावसंख्येवरती. ह्या वेळेस आपण बघतोय ह्या वेळेस मात्र चांगली लेंथ इथे हाताळली गेली. धाव फलक आपण बघतोय आता मात्र स्थिरावला गेलेला आहे. तो म्हणजे सहा या धावसंख्येवरती. रोशन आपण बघतोय पहिले षटक हाताळतोय. पहिला चेंडू वाईड आला, त्यानंतर सिंगल, त्यानंतर दोन धावा, त्यानंतर सिंगल, त्यानंतर वाईट बॉल, त्यानंतर धाव चेंडू. यावेळेस मात्र ताकदवर फटका इथे केलेला आहे. पॉवरफुल स्ट्रोक या चेंडूवरती. नक्कीच धावा मिळतील की धावा. पंचांचा इशारा किती धावांचा येतोय आपण बघतोय. चार धावांचा. दहा प्रशांत आणि किरण अशी ही जोडी आपण बघतोय. या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी आहे. आपण बघतोय एकलव्य स्पोर्ट्स मागुर्णी पाडा आणि ऋतुराज स्पोर्ट्स चिंचोटी गवली पाडा. यावेळेस पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. यावेळेस लॉग ऑनच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषा पार. आणखीन एक धमाकेदार षटकार. करायचंय
राज आलेला आहे. दुसरं षटक हाताने राजचा पहिला चेंडू हवेमध्ये केलेला आहे. शत्ररक्षक चेंडूच्या खाली येतो, जज करतोय आणि चांगला झेल देखील पकडतोय. किरण गुरुडा याचा खेळ संपुष्टात आलाय. फलंदाज बाद. थोडासा मिसफील्ड तिकडे बघायला मिळतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. त्याचा फायदा इथे उचलला जातोय. आपण बघतोय बघता बघता तीन धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या. या तीन धावा नक्कीच भागात पडू शकतात, कारण ज्या प्रकारे आपण बघतोय प्रशांत गवली आतापर्यंत बरसलेला आहे. दोन षटकार पण बघितलं त्याच्या बॅटमधून, एक चौकार एक षटकार आलेला आहे. धाव फलक आपण बघतोय 19 या धावसंख्येवरती, 19 रन्स या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. या षटकामध्ये आपण राज यांनी चांगला कमबॅक दर्शवला. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली किरण गुरुडा याची, मात्र दुसऱ्या चेंडूवरती तीन धावा इथे पलून पूर्ण केल्या आहेत. आणि फक्त एकशे स्ट्राईक वरती प्रशांत गवली आलेला आहे. आपण पुढे चांगला स्ट्रोक इथे केलेला आहे. मात्र शतरक्षक तैनात आहे डीप स्क्वेअर लेग मध्ये. चांगले शतरक्षण, पुन्हा एकदा एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 20 या धावसंख्येवरती. 20 राजूसाठी हा चेंडू आपण बघितला. त्याच्या झोनमध्ये चेंडू होता, मात्र ज्या जी ताकद हवी होती ती ताकद मिळालेली नाही आहे. आणि आणखीन एक सॉफ्ट डिसमिसल इथे आपण बघतोय. चांगला झेल, फलंदाज फेल. राज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन वेगवान चेंडू तेज तर्रार हा चेंडू त्या हाताला गेलाय. नितेश याला आपण बघतोय हा चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढता आलेला नाही आहे. निर्धाव चेंडू जे सांगता झालेला आहे. चेंडू टाकून झालेत 5. या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी आहे. धाव फलक आपण बघतोय 20 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. चांगली सुरुवात इथे आपण बघतोय प्रशांत यांनी करून दिलेले, मात्र या षटकामध्ये कमबॅक देखील झालेला आहे. लॉकर मध्ये हा चेंडू खेळकडे डीप मध्ये शतरक्षक आहे. एक धाव पलून पूर्ण केली जाते, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे पलून पूर्ण केली जात आहे. बघता बघता दोन धावा या पलून पूर्ण केल्या गेल्यात. षटक संपले दुसरं, दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या ते म्हणजे 22 धावा.
मजे आलाय तिसरं षटक हातलासाठी। पहिला चेंडू आपण बघितला तर भरपूर खराब चेंडू इथे हातलेला आहे, आपटी देण्याचा प्रयत्न केला होता, भंसर हातळण्याचा इथे प्रयत्न होता, मात्र दिशाहीन हा चेंडू इथे बघायला मिळाला। व्हाईट बॉलची नोंद झालेली आहे, व्हाईट चेंडूने दहा फलक आपण बघतोय। 23 या धावसंख्येवरती 23 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात, 23 धावा दहा फलकावरती लागल्या गेल्यात। पुन्हा एकदा उचली घेणारा चेंडू, यावेळेस फसला गेलाय फलंदाज, मात्र शतरक्षक पोहोचू शकलेला नाही आहे, फक्त एक सिंगल धाव मिळेल। या सिंगल धावेने दहा फलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 24 या धावसंख्येवरती 24 धावा या दहा फलकावरती लागल्या गेल्यात। चला प्रकाश बरफ आपण यायचाय, आपला मागच्या सामन्याचा सामनावीर बाकी राहिलाय तो आपण घेऊन जायचाय। नितीशसाठी हा चेंडू अचूक टप्प्यावरती पडलेला आहे, बघा अजयचा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं शतरक्षण देखील बघायला मिळतंय। हा चेंडू निधावच्या स्वरूपात आलेला आहे, आपण बघतोय रुद्राक्ष चिंचोटी गोलीपाडा संघ एक मजबूत संघ आहे, मात्र त्या संघाला आपण बघतोय इथे पूर्णपणे रोखून ठेवलेला आहे या दोन येणाऱ्या दोन षटकांमध्ये। पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, मात्र राज आणि अजयचं हे षटक जर बघितलं तर अचूक टप्प्यावरती पडलेलं आहे। हा चेंडू आपण बघतो या लेग स्टिस सोडून जाणारा, पंचांनी दर्शवलेले काय हा चेंडू वाईड असेल एक्स्ट्रा रन। एकने धाव फलक आपण बघतोय पुढे सरसावत आहे तो म्हणजे 25 या धावसंख्येवरती 25 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात। पुन्हा एक सिंगल, या सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचते म्हणजे 26 या धावसंख्येवरती। पहिला चेंडू वाईट, त्यानंतर एक सिंगल धावली, त्यानंतर निर्धाव चेंडू आला, त्यानंतर पुन्हा एकदा वाईट आला, त्यानंतर आपण बघतो एक सिंगल धावा आलेली आहे, चेंडू टाकून झाले 3 धाव फलकावरती धावा लागल्या ते म्हणजे 26। 4 ओव्हरचा मॅच आपण बघतो, यानंतर न्यू गावदेवी चिंचोटी आणि आई गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा असा मॅच बघायला मिळेल, एक बिग फाईट। हवलेस बघतो आपण प्रशांत गवलीच्या बॅट मधून आणखीन एक खनखनीत आणि दणदणीत हा चौकार येतोय, 4 धावा, 4 ने धावफलक पुढे। चौकाराला दहा फलक चारने पुढे सरसावलेला आहे ते म्हणजे 30 या धावसंख्येवरती 30 धावा दहा फलकावरती लागले। पुन्हा एकदा षटबोल करण्याचा प्रयत्न, मात्र हा चेंडू आपण बघतोय कावकावण क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे। उचली घेणारा हा चेंडू देखील होता आणि या चेंडूला देखील आपण बघतोय चांगल्या प्रकारे खेळून काढले प्रशांत याने। आपण बघतोय एक उंच पुरा फलंदाज आहे आणि उंचीचा फायदा नक्कीच त्याच्या संघासाठी होतोय। दहा फलक 32 या धावसंख्येवरती पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, हवाई सफर, शतरक्षक आहे मात्र त्याच्याकडे कुठलीच संधी नाही आहे, चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पार, हा लाय बिग हिट षटकार। जी जोगारी साहेबांना विनंती असेल की आमच्या व्हीआयपी डाईज वरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे, त्यानंतर महेंद्र कांबडी यांना देखील विनंती असेल की आमच्या व्हीआयपी डाईज वरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे। त्यानंतर प्रकाश बरफ आपण बघतोय मागच्या सामन्यात सामनावीर ठरला होता, त्याने आपला सामनावीरचा खिताब घेऊन जायचा आहे। रामचंद्रजी दिवा यांच्या शुभ हस्ते आपण हा खिताब देणार आहोत सामनावीरचा। चला पाणी घेऊन जा व्हॉलेंटियर्स, चला लगेच पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये। रामचंद्रजी दिवा यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय 16 धावा दाफल करती लागलेल्या आहेत। चला ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये घेतला जाऊया, आपण पण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि देऊया डीजेला संधी, कम ऑन डीजे।
सॉरी 38 धावा फरकावरती लागलेला आहे. शेवटचा आणि अंतिम षटक हातालासाठी गोलंदाज प्रकाश आलेला आहे. प्रकाश साठवण धाव फलकावर धावा बघतोय आपण. 38 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. या अगोदर थोडासा मिसकमेंट झाला होता. व्हाईट प्लस आपण बघतोय धावा इथे आलेल्या आहेत. दोन धावांचे धाव फलक बघतो आपण. 40 धावसंख्येवरती 40 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. ह्यावेळेस मात्र झोन मध्ये हा चेंडू होता आणि हा चेंडू सरळ पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. हा लाय विकेट षटकार. सेहेचाळीस धावा धाव फलकावरती लागल्या. त्यावेळेस बघतोय गळी क्षेत्रामध्ये हा चेंडू इथे खेळून काढलेला आहे. एक सिंगल धाव मिळाली आहे. या सिंगल धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 47 धावसंख्येवरती. यानंतर होणारा सामना न्यू गावदे स्पोर्ट्स चिंचोडी लोहारपाडा आणि आय गावदे स्पोर्ट्स चिंचोडी पाटीलपाडा एक काटिकी टक्कर या दोन संघादरम्यान आपल्याला बघायला मिळेल. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू आत आलेला आहे. परफेक्ट आपण बघतोय यॉर्कर बघायला मिळाला. मात्र ऑफस्टंपच्या बाहेर व्हाईट यॉर्कर इथे हात आलेला आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता मात्र जी व्हाईटची रेषा आहे ती सोडून जाणारा चेंडू होता. धाव फलक आपण बघतो एकने पुढे सरसवलाय तो म्हणजे 48 धावसंख्येवरती 48 रन्स. स्लोअर वन गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा दिशाहीन हा चेंडू हात आलेला आहे. दिशा खराब दशा खराब आपण भरपूर बघितलंय आणि ती दशा नक्कीच खराब होत असताना एकलव्य स्पोर्ट्स मागुर्डीपाडा टीमची धाव फलक एकने पुढे सरसावलाय ते म्हणजे 49 धावसंख्येवरती 49. अवलेस मात्र चांगला स्ट्रोक. लॉगर मध्ये शतरक्षक आहे मात्र त्याच्याकडे कुठलीच संधी नाही आहे कारण हा चेंडू अतिरिक्त उचली घेऊन सरळ निघून जातोय सीमारेषा पार. चौकार.
चांगली धाव संख्या आपण बघतोय, धाव फलकावरती लागली गेलेली आहे। मिस टाइम स्ट्रोक किती झालेला आहे, मात्र शतरक्षक दूरवरती आहे। पुन्हा एकदा दोन धावा ते कंप्लीट केला गेला, तिसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि आपण बघतोय तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र फलंदाज बाद होतोय। या दोन धावांची धाव फलक आपण बघतोय, 58 धावा 58 रन्स उंदी बोर्ड लागल्या गेल्यात, 59 धावांचं टार्गेट इथे सेट केलेलं आहे। चोवीस बॉल आणि जिंकण्यासाठी 59 धावा पूर्ण करायचे असतील, चला दोन संघांना विनंती असेल, न्यू गावदे स्फोट चिंचोडी लोहारपाडा आणि आई गावदे स्फोट चिंचोडी पाटीलपाडा, चला दोन्ही संघाचे संघांना घ्यायचे टॉस करण्यासाठी। चिंचोडी संघाचा संगणक यायचा आहे, पाटीलपाडा संघाचा संगणक आलेला आहे, तर न्यू गावदेवी चिंचोडी आपला संगणक पाठवून द्यायचा आहे। चला आपण टॉस करतोय, दोन्ही संघाचे संघाने किती आलेले आहेत, सामना देखील सुरुवात झालेली आहे, आपण बघतो 59 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे आणि ते टॉस देखील केला जातोय। दोन्ही संघ एकाच गावातील आपल्याला बघायला मिळत आहेत। रामचंद्रजी दिवा यांच्या शुभ हस्ते हा टॉस इथे झालेला आहे। राजेश आणि राज असे दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत। स्ट्राईक वरती बघतोय आपण राजेश साठवण याला, तर नॉन स्ट्राईक एंड वरती बघतोय आपण राज साठवण। निगावदेवी चिंचोडी संघाने टॉस जिंकला आहे, शतरक्षण स्वीकारलाय आणि आयगावदेवी स्फोट चिंचोडी पाटीलपाडा टीमला बॅटिंग करण्यासाठी
आमंत्रित केलेला आहे. यानंतर होणारा सामना पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल. प्रशांत गवली पहिले षटकासाठी पहिलाच बॉल ब्लॉक होल मध्ये हाताळण्याचा प्रयत्न. चेंडूमध्ये राजू करमडा चेंडूच्या काळी पहिल्याच बॉल वरती बिग ब्लो मोठा हादरा दिला जातोय एकलव्य स्पोर्ट्स मांगुर्णी पाडा टीमला. फलंदाज बाद पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली. त्यानंतर दुसरा चेंडू आपण बघतोय निर्धावच्या स्वरूपात हाताला गेलाय. राज साठवण आणि राजेश साठवण अशी जोडी बघायला मिळाली होती. राजेश आउट झालाय. नवीन बॅटर बघतो आपण गणेश साठवण याला. आणि गणेश साठवण हा चेंडू आपण जर बघितला तर ऑफस्टंपच्या खूपच बाहेर हाताळलेला आहे. पंचांनी दर्शवलंय की हा चेंडू वाईड असेल. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन. एक्स्ट्रा रनने धाव फलकाला सुरुवात झालेली आहे. श्री गणेश होतोय एका धावेनिशी. चेंडूला आपण बघतोय हवेमध्ये खेळलेला आहे. शतरक्षक चेंडूच्या खाली चांगला झेल इथे पकडलाय. आणखीन एक फलंदाज बाद. निशान आलेला निशान फोवर न्यू बॅटर इन झालेला आहे. धाव फलकावर धावा जर पर बघितलं फक्त एक सिंगल धाव लागलेली आहे. एक भरपूर मोठं टार्गेट इथे सर करायचं आहे एकलव्य स्पोर्ट्स मांगुर्णी पाडा या टीमला. तर पहिल्या षटकामध्ये आपण बघतोय प्रशांत गवली हा गोलंदाज या सामन्यावरती आपलं अधिराज्य गाजवत असताना बघायला मिळतोय. मात्र आवली चेंडू झोन मध्ये होता. चांगल्या प्रकारे प्रहार केलेला आहे. मात्र राजू पुन्हा एकदा चेंडूच्या मागे आलाय. खाली आलाय आणि आणखीन एक झेल पकडलाय. फलंदाज बाद.
लॉकल मध्ये हा चेंडू होता, चेंडूला हवे मध्ये गेले, पुन्हा एकदा राजू चेंडूच्या खाली येतोय, राजू कडमाला आपण बघतोय तिसरा झेल पकडतोय. पहिल्या षटकात आपण बघितलं 3 विकेट 4 विकेट आलेल्या आणि वाईटच्या स्वरूपात ज्यावर बघते एक धाव आली होती, फक्त एकच धाव आली होती, त्या व्यतिरिक्त कुठल्या प्रकारे प्रशांतने धाव खर्च केलेली नाही आहे. हरिश्चंद्र आपण बघतोय दुसरे षटक हाताळण्यासाठी आलेला आहे आणि बघा पहिल्याच बॉलवरती विकेट इथे मिळवलेला आहे. फलंदाज बाद, 5वा गडी तंबूच्या आश्रयाला. पहिल्याच बॉल वरती विकेटचं पतन झालेला आहे. 5 गडी 1 या धावसंख्येवरती उचली घेणारा हा चेंडू सरळ विकेट किंवा हातामध्ये जाऊन विसावलेला आहे. निर्धाव चेंडू जे सांगता आपण बघतोय बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग केली प्रशांत गवलियाने, एक चांगली धावसंख्या धावफलकावरती उभारली, त्यानंतर नितेश यांनी चांगली साथ त्याला दिली बघा. आणि त्यानंतर हरिश्चंद्र गवली आपण बघतोय ज्या प्रकारे प्रशांत गवली यांनी बॉलिंग केली त्याच प्रकारे त्याच्याच पावलावरती पाऊल देऊन इथे हरिश्चंद्र गवली बॉलिंग करतोय. चेंडू टाकून झाले 3. पुन्हा एकदा मिस टाइम फटका बघायला मिळतोय. 17 विकेटकीपर आपण बघतोय चेंडूच्या खाली आलाय आणि हा 6वा गडी इथे परतला जातोय डगआउटच्या आश्रयाला. आणखीन एक चेंडू आपण बघतोय अचूक टप्प्यावरती पडलेला आहे. चेंडू टाकून झाले या षटकामध्ये आपण बघतोय 5. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. या की धावा खर्च केले जाते या षटकामध्ये बघतोय. ह्या षटकामध्ये फक्त 0 धावा खर्च केलेल्या आहेत. विकेट मेडन हे षटक प्रशांत गवली याचा आपण षटक बघितलं फक्त 1 धावेच आणि हे पूर्णपणे बॅकफूट वरती आपल्याला बघायला मिळत आहे. साहिल येतोय, साहिल दांडेकर. अ
अजूनही 58 धावींची गरज, 12 चेंडू 58 धावा फक्त अलकेतने हा चेंडू इथे खेळून काढलेला आहे. बॅटचा एज घेऊन चेंडू आपण बघतोय, मागे गेला होता तोपर्यंत. एक सिंगल धाव इथे मिळालेली आहे या सिंगल धावेने, धाव फलक 2 या धावसंख्येवरती. सिंगलने आता मात्र काहीही चालणार नाही आहे, इथे षटकारांची फार गरज आहे. हिट आउट या गेट आउट, मोठे फटक्यांची फार गरज आहे. हा चेंडू आपण बघतोय थोडासा धरून खेचून घेतलेला आहे फलंदाजाने. राजू आलेला आहे आणि आपण बघतोय राजूने कमाल केलेली आजच्या दिवसामध्ये. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं सलग 3 झेल त्याने पकडलेत. प्रशांत गवळी त्याच्या बॉलिंग वरती आपण बघितलं की सलग 3 झेल त्याने पकडले. आपण बघतोय किरण गुरुडा त्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. कदाचित आपण बघतोय विकेट जाण्याची संभावना इथे नक्कीच बघायला मिळते आणि यस विकेट. चेंडू टाकून झाले 3 धाव फलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 5. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला नवीन बॅटर लगेच पाठवून द्या. 7 गडी आपण बघतोय बाद झालेला आहे. प्रकाश आपण बघतोय न्यू बॅटर इन झालेला आहे. दीपक आणि प्रकाश अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. 9 क्रमांकावरती प्रकाश आलेला आहे. ज्या प्रकारे आपण बघतोय विकेट्स गमावलेल्या आहेत पूर्णपणे बॅकफूट वरती इथे ढकलला गेलाय. अवघ्या 5 या धावसंख्येवरती 7 गडी इथे बाद झालेल्या आहेत. पुन्हा एकदा आपण बघतो बॅटचा एज घेतलेला आहे. विकेट किपरने जर प्रयत्न केला असता कदाचित विकेट मिळू शकली असती. इथे कुठल्या प्रकारे धावा घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये त्याचं कारण देखील आपल्याला बघायला मिळतंय. चेंडू टाकून झाले या षटकामध्ये 4. असे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजूनही 53 धावांची गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 53 धावा. 8 चेंडूवरती 8 षटकार जरी आले तरी नक्कीच आपण बघतोय हा सामना गमवावा लागेल मागुर्णीपाडा या टीमला. बघा आणखीन एक चेंडू निधावच्या स्वरूपात आलेला आहे. या षटकामध्ये देखील चांगली बॉलिंग आपल्याला बघायला मिळते साहिल दांडेकर याची. पहिले षटक प्रशांत गवळी याचं 1 धाव 4 विकेट्स. त्यानंतर हरिश्चंद्र याने आपण बघतोय विकेट मेडन 2 विकेट मिळवल्या आणि आपण बघतोय 1 धाव त्याने खर्च केलेले नाहीये. फुलटॉस चेंडू आपण बघतोय फायदा उचलता आलेला नाहीये आणि एक सिंगल धाव इथे नक्कीच बघायला मिळाली. या सिंगल धावेने धाव फलक आपण बघतोय फक्त आणि फक्त 7 या धावसंख्येवरती. षटक संपलेला आहे. तिसरं 3 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 7 धावा. अजूनही 52 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 52 धावा. यानंतर होणारा सामना न्यू गावदेवी चिंचोटी लोहारपाडा आणि आई गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा अशी एक बिग फाईट आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही संघ एकाच गावातील आहेत. अवलेस चांगला स्ट्रोक इथे खेळलेला आहे. बघा उशिराला का होईना मात्र एक मोठा फटका इथे आलेला आहे. धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 46 धावा ह्या जिंकण्यासाठी पूर्ण करायच्या आहेत. बॅटचा हलकासा आपण बघतोय भाग इथे लागला होता. जयदीप आहे त्या क्षेत्रामध्ये. जयदीप आपण बघतोय चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत 1 धाव ही पूर्ण झालेली आहे. फक्त औपचारिकता बाकी राहिलेली या मॅच मध्ये. 4 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे.
त्यावेळेस बघतो आपण कंट्रोल फुलचा फटका ते बघायला मिळतोय. आणखीन एक चौकार, चार धावा. शेवटच्या षटकामध्ये मात्र राहुल थोडं धावा इथे खर्च करतोय. तीन षटमध्ये त्याने 11 धावा खर्च केलेल्या आहेत आतापर्यंत. मात्र जास्त काही फरक पडणार नाहीये, कारण आपण बघतोय रुद्राक्ष चिंचोटे हा संघ विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन पोचलेला आहे. त्यावेळेस देखील पुन्हा चांगला स्ट्रोक इथे बघायला मिळाला. पुन्हा एकदा 4 धावा. हे फटके जर या अगोदर जर आले असते तर नक्की या सामन्याचं चित्र थोडंसं वेगळं बघायला मिळालं असतं. पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह इथे खेळलेला आहे किरण त्या क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड करतोय. फक्त एक सिंगल धाव, चेंडू टाकून झालेत 5. या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी आहे. धाव फलकावर धावा आपण बघितल्या तर 23 धावा ह्या लागलेल्या आहेत. टप्प्याचा हा चेंडू, चेंडूला खोदून काढले ऑन साईडला. फक्त औपचारिकता आपण बघतो या मॅच मध्ये जी होती ती संपलेली आहे. आणि अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलेला आहे रुद्राक्ष चिंचोटी गौलीपाडा या टीमनं. हार्डलक हार्डलक एकलव्य स्पोर्ट्स मागुर्णी पाडा. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच रुद्राक्ष चिंचोटी गौलीपाडा. लगेच आपण जाणार आहोत मॅन ऑफ द मॅच कडे. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे प्रशांत गौली.